आज आपण करत आहोत ताज्या वाटणातील ओनियन पुलाव त्यासाठी मी कांद्याचे चार भाग करून घेतले त्या पद्धतीने सुट्टे करून घेतले अर्धी वाटी मूगदाळ अर्धी वाटी बासमती तांडूळ समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आलं लसूण खोबरं दालचिनी विलेची मिरे आणि लवंग भरपूर कोथिंबीर याचं ताजं वाटण करून घेतलेलं आहे ताजा वाटणातील भात खूप चविष्ट होतो कुकरमध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे त्यामध्ये जिरे आणि हिंगाची छान फोडणी केलेली आहे आणि नंतर त्यामध्ये मी कांदा घालायला हवा होता पण मी चुकून वाटण घातलेलं आहे छान परतून घेतलेलं आहे तुम्ही जर हा पुलाव करणार असाल तर तुम्ही सुरुवातीला कांदा घाला आणि नंतर वाटण घाला घातल्यानंतर माझ्या लक्षात आली ती चूक पण परत मी कांदा घालून छान व्यवस्थित परतलं चवीनुसार मीठ घातलं अगदी मंद आचेवर परतलं कारण सुरुवातीला मी आलं लसून आणि कच्च्या मसाल्याची जी प फोडणी केलेली होती ते करपू नये म्हणून व्यवस्थित परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये धुतलेले दाळ तांदूळ घातले जितकंच दाळ तांदूळ होतं तितकंच पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम आहे तोपर्यंत तांदूळ फोडणीमध्ये छान परतून घेतले तुपाच्या फोडणीमध्ये दाळ तांदूळ परतल्यामुळे चव खूप छान येते थोडीशी हळद घातली व्यवस्थित परतून घेतलं परतल्यानंतर त्यामध्ये उखळलेलं पाणी घातलं पण पाणी घातल्यानंतर लक्षात आलं की पाण्याचं प्रमाण आपण थोडंसं कमी ठेवायला हवं होतं कारण कांदा आपण भाताला भरपूर वापरलेला आहे कांदा देखील पाणी सोडू शकतो हे पहा भाताला पाणी जास्त झालं पण चवीला खूप छान झाला भात घरच्यांना आवडला आणि आवडीनं खाल्ला आता आपण करणार आहोत कुरकुरीत कारलं त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातले ठेचलेलं लसूण घातला आहे आणि पातळ केलेले कारल्याचे काप घातलेत कारल्याच्या कापांना मी थोडंसं मीठ लावून दहा मिनटं ठेवलं होतं स्वच्छ धुवून व्यवस्थित निथळून नंतर तेलावरती घालून घेतलेलं आहे आणि मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कारल्याचे काप या पद्धतीने परतून घेतलेले आहेत एक्स्ट्राचं तेल मी पळीनं बाजूला काढून घेतलं एक्स्ट्राचं तेल काढल्यामुळे कारल्याचे काप छान कोरडे होतात चवीनुसार मीठ घालून घेतलं तयार आहेत कुरकुरीत कारल्याचे चिप्स चला तर मग टिफिन भरायचा वेळ झालेला आहे टिफिन भरून घेऊयात हिरव्या सालीची मुगदाळीची रस्सा भाजी ही भाजी मी कुकरमध्ये केलेली आहे अतिशय झटपट होते कुरकुरीत कारल्याचे चिप्स खमंग कडीपत्त्याची चटणी ही रेसिपी अपलोडेड आहे आपल्या चॅनेलवरती ओनियन पुलाव घडीची पोळी सॅलडमध्ये काकडीचे काप अतिशय झटपट होणारा आणि पौष्टिक टिफिन आहे तुम्हाला जर ह्या टिफिन आयडियाज आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही टिफिनसाठी काय बनवलं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील शेअर करा उद्या भेटणारच आहोत नवनवीन आयडियासोबत तोपर्यंत धन्यवाद